प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झालाय. त्यांचा शपथविधी होताच कर्जतमध्ये समर्थकांनी प्रचंड जल्लोष केलाय. प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश होऊन शपथविधी होताच कर्जतमध्ये समर्थकांनी प्रचंड जल्लोष साजरा केलाय. शेतकऱ्यांचे कैवारी असलेले आमदार बच्चू कडू यांचा राज्याच्या मंडळामध्ये समावेश झाल्यामुळे आम्हाला सर्वांना खूप आनंद झाला असून आम्ही आनंदाने जल्लोष केलाय. आता शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल असं जिल्हाध्यक्ष आघाडीच्या विमलताई अनरसे यांनी सांगितलंय. प्रहार संघटनेचे प्रमुख नेते आणि आमदार बच्चू कडू यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आलाय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिनंदन केलंय. आम्ही पण जल्लोष केलाय. विधानसभा निवडणुकीत प्रहार संघटना आमच्या सोबत असून तालुक्यात आम्ही एकत्र काम करत आहोत असं माजी सभापती नानासाहेब निकत यांनी सांगितलंय. आमचे नेते बच्चू कडू यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आल्यामुळे आम्हा सर्वांना खूप आनंद होतोय. अनेक वर्ष आम्ही हे स्वप्न पाहिले होते आणि ते आज पूर्ण झाले. दलित गरीब शेतकरी यांना न्याय मिळेल असे प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष सुधा निकत यांनी सांगितले. आणि एक महाराष्ट्राचे दीनदलितांचे अपंगाचे कैवारी बच्चू भाऊ कडू यांना नामदारपदी विराजमान झाल्याबद्दल आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि सर्व प्रहारचे कार्यकर्ते या ठिकाणी त्यांचा जल्लोष करत आहे. खरे वास्तविक पाहता या ठिकाणी प्रहार आणि राष्ट्रवादी आम्ही एकत्र मिळून काम करतो. गेल्या विधानसभेमध्ये माननीय रोहितदादा पवार यांना पण प्रहार संघटनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या मतदारांनी भरभरून असं सहकार्य केलं. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांचं अभिनंदन. नमस्ते. प्रहार संघटनेचे महिला जिल्हाध्यक्ष आमदार बच्चू कडू साहेबांच्या आशीर्वादाने 2005 सालापासून मी समाजकार्य करते आणि आपल्या आमदार बच्चू कडू साहेबांना आता मंत्रीपद मिळलंय. त्याच्यामुळं आपल्या गोरगरिबांना शेतकऱ्यांना अजून न्याय मिळेल, चांगले कामं होतील त्याच्यासाठी आज त्यांचा शपथविधी झाला आहे. त्याच्यामुळं आम्ही आता आनंद उत्सव करून आम्ही फटाकड्याचा गजर केलेला आहे. सन्माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांना खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल असा या ठिकाणी निर्णय शिवसेनेचे जे नेते आहेत उद्धवजी ठाकरे यांनी घेतलेला आहे व आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की बाबा अशा गरीब माणसाला तुम्ही पद देऊन सर्वसामान्य जनतेचे लोकांची कामं करणारा, सर्वसामान्य अपंग दिनदुबळ्या लोकांचं कामं करणारा कार्यसम्राट आमदार बच्चूभाऊ कडू यांना पद देऊन आमचं या ठिकाणी मान राखला त्याबद्दल प्रथमतः आम्ही उद्धवजी ठाकरे साहेब यांचं अभिनंदन करतो. सी24साठी गणेश जेवरे, कर्जत. सबस्क्राइब करा सी24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.